एक गोष्ट अशी आहे की ज्याला राष्ट्रीय कामं असतात त्यावेळेला शिक्षकांचा वापर करणं हे ठीक आहे, परंतु अशा स्वरूपाच्या कामांना शिक्षकांचा वापर करणं गैर आहे. कारण शिक्षक हे शेवटी शिकवण्यासाठी असतात, मुलांना घडवण्यासाठी असतात, आणि या दृष्टीने एकंदरीतच काय काय ड्युटीज झाल्या दिल्या जातात याचा एक मी आढावा घेईन. सोमवारी मी बैठक बोलवलेली आहे खात्याची, आणि त्या बैठकीमध्ये अनेक गोष्टीचा की ज्या ठिकाणी औरंगाबादच्या संदर्भातसुद्धा जे आढळून आलेलं आहे त्याच्या बाबतीतसुद्धा वस्तुस्थिती काय आहे. आणि शेवटी असं होतं की मदरसामध्ये वेगळं शिक्षण दिलं जातं, ज्यांना मदरसामध्ये स्वतःला एनरोल करायचं आहे ते करू शकतात, परंतु प्राथमिक शाळेमधल्या आपलं नाव नोंदवायचं आणि मग तिथं गैरहजर राहायचं असं झालं तर मग ते चुकीची पद्धत त्या ठिकाणी होईल. आणि सर्वच मुलाने जे आपलं रेग्युलर शिक्षण आहे हे घेतलं जावं, त्यांचा विकास होऊ शकेल. आणि त्याच्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या तऱ्हेच्या शाळा, जे महाराष्ट्र शासन चालवणारे एकमेव शासन आहे की आपण एकंदर 8 भाषेमध्ये शिक्षण देतो आणि त्यानंतर आपण 10 भाषांमध्ये शिक्षण देणार आहोत, तर अतिशय विशाल असा दृष्टिकोन जो महाराष्ट्र शासनाने ठेवलेला आहे तो लक्षात घेता आपण उर्दूमध्ये सुद्धा शिक्षण देतो. या मुलांना जर उर्दूमध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना उर्दूमध्ये सुद्धा शिक्षण घेता येईल, परंतु जी आपली शिक्षणाची सिस्टम आहे त्याच्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास होतो, आणि मग तो कुठल्याही कम्युनिटीचा असला तरी त्यांनी बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. त्या दृष्टीने जर समाजामध्ये प्रबोधन करायला लागलं तर ते प्रबोधनसुद्धा केलं जाईल, त्या पालकांना बोलवलं जाईल आणि त्यांनी शिक्षण व्यवस्थित घ्यावं या संदर्भात काळजी घेतली जाईल.